नमस्कार, मी डॉक्टर शिवरिवास, संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील तमाम आमच्या व्ह्यूअर्सना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील डिप्लोमा झालेले मुलं, जे डी फार्मसी झालेले मुलं असतात, डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी ॲडमिशनच्या संदर्भाने महत्त्वाचा शेड्यूल सी टी सेलच्या वतीनं पब्लिश झालेला आहे. त्या संदर्भात एक छोटासा पण महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतो आहे. व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा, गरजू मुलांना नक्की शेअर करा. असे मुलं ज्यांचं डी फार्मसी कम्प्लीट झालं आहे, ज्यांना डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर जसं आपण इंजिनिअरिंगच्या संदर्भानं, म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंग झालं आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता. त्याचं शेड्यूल सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालं होतं काल सायंकाळी. जे तर डी फार्मसी झालेल्या मुलांसाठी डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीच्या ॲडमिशन संदर्भामध्ये ऑफिशियली शेड्यूल जे आहे ते पब्लिश झालेलं आहे. साधारण शेड्यूल कसं असणार आहे हे आपण या शॉर्टमध्ये, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. साधारण 14 जुलैपासून 24 जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे. 16 जुलै ते 26 जुलैपर्यंत उपलब्ध आहे. या दरम्यानच्या काळामध्ये ज्या मुलांचं डी फार्मसी पूर्ण झालेलं आहे असे मुलं या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर व्हेरिफिकेशनची प्रोसेस ही सगळ्या मुलांसाठी कंपल्सरी आहे. 2 प्रकारे व्हेरिफिकेशन आपल्याला करता येईल. एक असेल ई व्हेरिफिकेशन, जे की ऑनलाईन पद्धतीने होईल, आणि दुसरं जे आहे तर फिजिकल व्हेरिफिकेशन. त्या केसमध्ये तुम्हाला एक सेंटर निवडावं लागेल. त्या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये, आपण निवडलेल्या वेळेमध्ये, त्या दिवशी जे येतं आपल्याला तिथं जाऊन आपल्याला व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. सो 16 जुलै ते 26 जुलैच्या दरम्यान रजिस्ट्रेशन होईल. 17 जुलै म्हणजे आजपासून ऑनलाईन आणि फिजिकली दोन्ही पद्धतीचं व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे. रजिस्ट्रेशन सुरू झाले कालपासून, आजपासून व्हेरिफिकेशन सुरू झाले. यानंतर 27 तारखेपर्यंत जे इतर व्हेरिफिकेशनसाठी वेळ दिलेली आहे. हे सगळे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट ही 30 जुलैला सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध होईल. यानंतर या लिस्टवर जर कुणाला काही ऑब्जेक्शन्स असतील, कुणाच्या काही चुका झालेल्या असतील, कुणाची जेंडरची असेल, कुणाची कॅटेगरीची असेल किंवा अजून काही, तर ते तुम्हाला 31 जुलै ते 2 ऑगस्टच्या दरम्यान त्यासाठी तुम्हाला रिचार्ज जे येते ग्रिव्हरन्स ग्रिव्हरन्स रेज करता येईल. त्यानंतर हे सगळे करेक्शन झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 4 ऑगस्टला ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध होईल. म्हणजे थोडक्यात 16 तारखेपासून 26 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन, म्हणजे 17 तारखेपासून 27 तारखेपर्यंत व्हेरिफिकेशन, आणि 31 ते 2 तारखेच्या दरम्यान जे काही ऑब्जेक्शन्स असतील ते रेज केलेले, त्याचं करेक्शन, आणि फायनल 4 तारखेला जे तर मेरिट लिस्ट जे तर पब्लिश होईल. या प्रोसेसमध्ये जे विद्यार्थी जाऊ इच्छितात अशा सगळ्या विद्यार्थ्यांना त्या त्या कॅटेगरीशी संबंधित सगळे डॉक्युमेंट्स हे फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी न्यावे लागतील. मग त्यामध्ये कास्ट असेल, व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिनल असेल, 1 इयरचं इन्कम सर्टिफिकेट असेल आणि इतर अकॅडमिक्सचे डिटेल्स असतील. EWS कॅटेगरीमध्ये स्टेटचं EWS सर्टिफिकेट विद्यार्थ्यांकडे असणं फार गरजेचं असेल. आणि जर तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि ते सर्टिफिकेट जर तुम्ही व्हेरिफिकेशन स्टेजला तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर डिफरन्स फी म्हणून तुम्हाला 200 रुपीज पे करावे लागतील. साधारण सी टीचा म्हणजे 800 रुपयाच्या आसपास काहीतरी फीस असेल साधारण. एक्झॅक्टली इथं मेन्शन केलेलं नाही आहे, परंतु त्यानंतर जर तुम्ही जे काही कॅटेगरी क्लेम करताय पण ती जर तुम्हाला त्याचे जर डॉक्युमेंट्स तुम्ही प्रोड्यूस करू शकले नाही तर तुम्हाला ओपन ट्रीट केलं जाईल आणि मग तिथं 200 रुपयाची फीस जी येते तुम्हाला ही भरावी लागेल. जेव्हा कॅप राऊंड सुरू होईल, जेव्हा तुम्हाला चॉईस फिलिंग होईल, त्यानंतर तुम्हाला प्रोसेसमध्ये जाता येईल, प्रेफरन्स भरता येतील, आणि जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर मग तुम्हाला तिथं सीट ॲक्सेप्टन्स फीस भरता येते आणि बेटरमेंटसाठीसुद्धा जाता येतं. हे सगळे पुढचे टप्पे आहेत, येणाऱ्या काळामध्ये आपण तुम्हाला एक्सप्लेन करू. तुर्तास ज्या विद्यार्थ्यांचं डी फार्मसी पूर्ण झालेलं आहे, 2 इयर्सचा डिप्लोमा कोर्स पूर्ण झालेला आहे, ज्यांना फार्मसीच्या डिग्री कोर्सला प्रवेश घ्यायचा आहे डायरेक्ट सेकंड इयरला, अशा मुलांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया महाराष्ट्र सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर सुरू झाली आहे.
असं सांगण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला. आपण हा व्हिडिओ मॅक्झिमम मुलांना शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.